इथं आणखीन एक शब्द दिला नाही आहे, तो एक सांगतो. तो शब्द आहे मॉनेटाइज्ड डेफिसिट. मॉनेटाइज्ड डेफिसिट म्हणजे काय? तर सोपं आहे, आपण मगाशी काय पाहितलं, तुटीचा अर्थ भरणा. तूट भरून काढण्यासाठी सरकार जेव्हा मार्केटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं पैसे उभे करतं आणि स्वतःची तूट भरून काढण्याचा प्रयत्न करतं, याला आपण तुटीचा अर्थ भरणा किंवा डेफिसिट फायनान्सिंग हा शब्द वापरतो. मग या सगळ्या प्रकारांमध्ये आणखीन एक महत्त्वाचा प्रकार आहे, सरकारने नवीन पैसे छापणं, नवीन पैसे प्रिंट करणं. तर सरकार जेव्हा मार्केटमधील तूट भरून काढण्यासाठी नवीन पैसे प्रिंट करते, तर या नवीन पैसे प्रिंट करण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, याला आपण मॉनेटाइज्ड डेफिसिट हा शब्द वापरतो. मार्केटमधील पैसे किंवा मंदी घालविण्यासाठी किंवा सरकारची स्वतःची तूट भरून काढण्यासाठी सरकार जेव्हा मार्केटमध्ये जास्तीचे आणि नवीन पैसे प्रिंट करतं, तेव्हा त्याला आपण मॉनेटाइज्ड डेफिसिट हा शब्द वापरतो. परत एकदा लक्षात घ्या, सरकार मार्केटमधील स्वतःची तूट भरून काढण्यासाठी जेव्हा नवीन पैसे छापतं, नवीन पैसे प्रिंट करतं, याला आपण मॉनेटाइज्ड डेफिसिट हा शब्द वापरतो. क्लिअर? सोपा कन्सेप्ट आहे.